अरे अशी कशी देणार नाही टाकू होत नाही आणि त्यांच्यावर जे मानधन दिलं जातं ते अत्यंत लाजीरवाण असं मानधन आहे, त्यामुळे सीएचपी प्रथा बंद करावी आणि जर समजा सरकारला काही करता येत असेल तर एक कमिटी नेमावी आणि ह्या प्राध्यापकांसाठी काय करता येईल यासाठी प्रश्न निर्माण करावा. भरती करत असताना आम्ही नेहमी म्हणतो की जोपर्यंत पूर्णपणे प्राध्यापक भरती होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. सरकारने पूर्णपणे प्राध्यापक भरती करावी आणि जर कदाचित एखाद्या संस्थेमध्ये प्राध्यापक भरती केल्याच्या नंतर अनुशेष शिल्लक राहत असेल किंवा वर्कलोड शिल्लक राहत असेल तर त्यासाठी एक अर्ध शिक्षकी ज्याला आपण म्हणतो पहा लक्षात ठेवा पूर्णपणे भरती झाल्याच्या नंतर लक्षात ठेवा हे वाक्य पूर्णपणे भरती झाल्याच्या नंतर जर वर्कलोड शिल्लक राहत असेल किंवा अनुशेष शिल्लक राहत असेल तर त्या ठिकाणी अर्धवेळ प्राध्यापकाची नियुक्ती करावी आणि त्याला 50,000 मानधन जाहीर करावं. त्याचबरोबर तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचं या ठिकाणी जे तासिका तत्वावर काम करणारे प्राध्यापक आहेत ते आपला वेळ पैसा श्रम सगळे या ठिकाणी देतात खर्च करतात म्हणून ते सुद्धा एखाद्या परमनंट शिक्षकासारखं. नमस्कार, मी डॉक्टर विवेक कोरडे, राज्य समन्वयक शिक्षण क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य. तर आज इथे शिक्षण क्रांती संघटनेतर्फे लक्षार्थ आंदोलन समितीला जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला. त्यांच्यातर्फे जे आंदोलन होत आहे आंदोलनाच्या मागण्या ज्या आहेत 100% प्राध्यापक भरती हे गुणवत्तापूर्ण आणि न्यायपूर्ण पारदर्शक पद्धतीने